नाशिकमध्ये विभागीय कार्यालयात ॲडव्होकेट धनंजय जाधव हे दाखल झालेत, तर त्यांच्या समवेत काही कार्यकर्ते आणि पदाधिकारी देखील सोबत आहेत. तर पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आजचा शेवटचा दिवस असल्याने पक्षाचा आदेश आल्यास उमेदवारी अर्ज भरण्याच्या अनुषंगाने ॲडव्होकेट धनंजय जाधव हे नाशिकमध्ये दाखल झालेत. ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24.